पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्याच्या राज्याच्या दौऱ्याच्या अनुषंगानं वाशिमसह ठाणे आणि मुंबईतही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात कार्यक्रमस्थळी तयारीची पाहणी केली. ही सभा हा कार्यक्रम रेकॉर्ड ब्रेक होईल. त्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मग इतर प्रकल्प जे आहेत, मेट्रोचे प्रकल्प आहेत, महापालिका भवन आहे, बायपास रस्ते आहेत, खूप मोठ्या प्रमाणावर हजारो कोटींचे प्रकल्प, त्याचं भूमिपूजन या ठिकाणी होणार आहे, लोकार्पण आहे आणि त्यामुळे एक सगळ्यांमध्ये उत्साह आहे आणि ठाणे आणि ठाण्याला येत आहेत मोदीजी, ही ठाणेकरांसाठी एक पर्वणी आहे. वाशिम मधलं पोहरादेवी हे बंजारा समाजाचं सर्वात पवित्र देवस्थान मानलं जातं. यापूर्वी देशाच्या कोणत्याही पंतप्रधानांनी या ठिकाणी भेट दिलेली नाही. पोहरादेवीला येणारे नरेंद्र मोदी हे देशाचे पहिलेच पंतप्रधान आहेत. महायुती सरकारनं तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आणि समाजाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा दर्शवणारा नंगारा भवन आणि संग्रहालय उभारण्यासाठी 725 कोटी रुपये मंजूर केले आहेत. मोदीजी येत आहेत हे खूप मोठं आमच्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे, कारण की हे अवसर लाभणं आतापर्यंत कोणी प्रधानमंत्री इथं आले नाही आहेत आणि हे सगळ्यात पहिले होत आहे कार्यक्रम. आमचं जे हिस्ट्रीचं जे पण कार्यक्रम आहे त्याच्या मोदीजीच्या वतीनं पुढं येणार आणि याचा खूप आम्हाला लाभ होणार. पंतप्रधानांच्या पोहरादेवी दौऱ्याबद्दल स्थानिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या भव्य नंगारा वास्तुसंग्रहालय यांचे उद्घाटन आदरणीय श्री भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते होणार आहे. या भव्य नगरामध्ये सिंधू संस्कृतीपासून तर आजपर्यंत जे बंजारा संस्कृतीमध्ये जेवढेही सण उत्सव साजरे करतात किंवा त्यांची जोपासलेली जी संस्कृती आहे, या भव्य नगरामध्ये बंजारा समाज ज्यांची माहिती आजपर्यंत कुठे लिखित नसून या भव्य नगरामुळे ही माहिती आज पुढे इतिहासामध्ये सर्व जनतेला याची माहिती होईल. आमच्या इथे पोहरादेवीला नगारा उद्घाटनासाठी मोदीजी येत आहे आणि तो दिवस आमच्यासाठी सुवर्ण दिवस राहणार आहे. बंजारा समाजाचा मुघल निजाम आणि ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या लढ्याचा गौरवशाली इतिहास आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वेळोवेळी अधोरेखित केलं आहे.